पुढील प्रश्न आहे रा यो श द, दू र क ग या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल हा प्रश्न दू एक दोन हजार एकोणीस या वर्षी विचारला गेला होता तर याचे पर्याय दिलेले आहेत अ पर्याय श ब पर्याय यो क पर्याय रा ड पर्याय ध तर याचा अर्थपूर्ण शब्द हा दुग्ध शर्करा योग हा आहे दुग्ध शर्करा योग तर हा या शब्दाला आपण सुटसुटीत लिहून घेऊया कारण आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल म्हणून आपल्याला या शब्दाला क्रमांक द्यावे लागतील म्हणून डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक देत जावं लागेल म्हणून आपण डावीकडून क्रमांक देत गेलो मग यामध्ये दु या अक्षराला एक क्रमांक दिला ध या अक्षराला दोन क्रमांक दिला श या अक्षराला तीन क्रमांक आणि क या अक्षराला चार क्रमांक दिला त्याचप्रमाणे आपण उजवीकडून डावीकडे क्रमांक देता आहोत तर ग या अक्षराला एक क्रमांक दिले यो या अक्षराला दोन क्रमांक दिला रा या अक्षराला तीन क्रमांक दिला आणि अर्क या अक्षराला पुन्हा चार क्रमांक येईल म्हणजेच मधले अक्षर आपल्याला मिळाले ते आहे रक त्यानंतर आपल्याला या मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर शोधायचे आहे तर बाणाच्या दिशेने आपण जर बघितले तर रक या चार क्रमांकाच्या मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर आपल्याला शोधावायचे आहे म्हणून आपण क्रमांक देत गेलो रा या अक्षराला एक क्रमांक दिला व यो या अक्षराला दोन क्रमांक दिला म्हणून आपले पर्यायी उत्तर आहे ब म्हणजे यो म्हणून मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर यो हे आहे म्हणून पर्याय उत्तर ब यो हे आहे पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न आहे पूर्वे पूर्व दिशेकडून सूर्याची कोवळी किरणे भुईला स्पर्शून गेली आणि पाने फुले चैतन्याने बहरून आली या यात उकारांत अक्षरे किती आहेत म्हणजेच अक्षरामध्ये उकार आला पाहिजे जे उकारांत अक्षरे किती आहेत हे आपल्याला या दिलेल्या मजकुरामध्ये पाहावायचे तर पर्याय दिलेले आहेत अ पर्याय सात ब पर्याय सहा क पर्याय पाच आणि ड पर्याय चार हे दिलेले आहे तर आपण सुरुवातीला संपूर्ण मजकूर जो दिलेला आहे तो लिहून घेऊया मग पूर्व दिशेकडून सूर्याची कोवळी किरणे भुईला स्पर्शून गेली आणि पाने फुले चैतन्याने बहरून आली यामध्ये दुसरा उकार असणारे जेवढे अक्षरे आहेत ते सर्व उकारांत अक्षरे आहेत मग अधोरेखित केलेले किंवा अधोरेखित केल्यानुसार उकारांत अक्षरे एकूण पाच आहेत ते म्हणजे पू डू सु म्हणजेच पूर्वातील पू दिशेकडून डू सूर्याचे त्याच्यानंतर स्पर्शून नंतर बहरून असे एकूण पाच अक्षरे हे उकारांत आहेत म्हणजे दुसरा उकार असणारे म्हणून पर्याय उत्तर क म्हणजेच पाच हे आहे पुढील प्रश्न पाहूया सर्व धर्म समभाव या शब्दातील डावीकडून व उजवीकडून समान अंतरावर कोणती अक्षरे आहेत डावीकडून व उजवीकडून समान अंतरावर असलेली अक्षरे आपल्या या शब्दामध्ये पाहायची आहे त्याचे पर्याय दिलेले आहेत पर्याय अ रम आणि स दुसरा पर्याय आहे भा आणि ध तिसरा क पर्याय आहे ध आणि म आणि चौथा ड पर्याय आहे व आणि तर पाहूया या शब्दामध्ये डावीकडून आणि उजवीकडून समान अंतरावर कोणकोणती अक्षरे आहेत पुन्हा एकदा सर्व समभाव हा शब्द आपण सुटसुटीत लिहून घेतला त्यानंतर डावीकडून आपल्याला क्रमांक द्यावयाचे आहे म्हणून स पासून डावीकडून म्हणजे बाणाची दिशा जी दिलेली आहे डावीकडून आपल्याला उजवीकडे जावायचे आहे म्हणून आपण क्रमांक देत गेलो तसेच उजवीकडून सुद्धा आपल्या डावीकडून डावीकडे आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत मग सुरुवातीला आपण डावीकडून उजवीकडे क्रमांक दिलेत स या अक्षराला एक क्रमांक दिला व या अक्षराला दोन क्रमांक दिला असे अनुक्रमे क्रमांक देत गेलो तर आठवा अक्षर हे व आहे त्याचप्रमाणे आपल्याला उजवीकडून डावीकडे सुद्धा क्रमांक द्यावायचे आहे म्हणून आपण व या अक्षराला डावीकडून उजवीकडे जात असताना उजवीकडून डावीकडे जात असताना एक क्रमांक दिला भा या अक्षराला दोन क्रमांक दिला तीन या अक्षराला तीन म या अक्षराला तीन क्रमांक दिला असे करत अनुक्रमे स या अक्षराला आठ क्रमांक दिला तर निरीक्षण केले असता आपल्याला यामध्ये दोन पर्याय असे दिसतात की ते समान अंतरावर आहेत तर यामध्ये आपण निरीक्षण केले अचूक निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येते की रम व स हे दोन अक्षरे समान अंतरावर आपल्याला दिसत आहेत डावीकडून आणि उजवीकडूनही तसेच दोन शब्द म्हणजेच या ठिकाणी दोन सुद्धा आपल्याला असे दिसत आहेत की ते समान क्र समान क्रमांकावर आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय शोधायचे आहेत तर दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतात एक म्हणजे पर्याय अ हे एक पहिले उत्तर आपल्याला दिसत आहे ते म्हणजे रम अक्षर हे डावीकडून चौथे दिसत आहे आणि स हे अक्षर उजवीकडून चौथे दिसत आहे त्याचप्रमाणे पर्याय क आपण जर निरीक्षण केले तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला द हे अक्षर डावीकडून तिसरे आहे आणि म हे अक्षर सुद्धा उजवीकडून तिसरे आहे म्हणजे समान अंतरावर हे अक्षर आपल्याला दिसत आहे म्हणून पर्याय अ आणि क हे दोन पर्याय उत्तरे याची आहेत पुढील प्रश्न बघूया मा स, क, से ज व या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल पर्याय दिलेले आहेत अपर्याय चौथे दुसरे ब पर्याय तिसरे दुसरे क पर्याय पहिले पाचवे आणि ड पर्याय आहे दुसरे चौथे तर या शब्दाचा आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करावायचा आहे तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो म्हणजे समाजसेवक तर यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी मग आपण याला क्रमांक देणार आहोत क्रमांक देत असताना डावीकडून उजवीकडे देणे हे महत्वाचे आहे म्हणून स या अक्षराला एक क्रमांक दिला मा या अक्षराला दोन क्रमांक दिला असे अनुक्रमे क्रमांक दे, देत देत क या अक्षराला सहावा क्रमांक दिला यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे या श अर्थपूर्ण शब्दामध्ये असे दोन अक्षर असे आहेत की त्यापासून खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो तर खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे जमा हा आहे म्हणून यामध्ये दोन अक्षरे असे आहेत की त्यांचे क्रमांक आपण जर पाहिलेत तर समाजसेवक शब्दातील अनुक्रमे तिसरे व दुसरे अक्षर घेऊन हा शब्द बनतो तो म्हणजे जमा तर खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे जमा तर पर्याय बळ हे उत्तर आहे तर पर्याय चे उत्तर आहे तिसरे व दुसरे